पायकरा व केसन चासरवा समस्यांपासून या रामबाण आयुर्वेदिक उपायाने सहजतेने घरच्या घरी सुटका करा। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपले केस गळू नये, तुटू नये व केसांची भरभरून वाढ व्हावी असे जर आपल्याला वाटत असेल तर यासाठी आज मी खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। या उपायाने सहजतेने आपले केस तुटणे गळणे हे तर बंद होणारच आहे, परंतु केसांची भरभरून वाढ देखील होणार आहे आणि जे अकाले पांढरे झालेले केस आहेत ते देखील यामुळे काळेभोर आणि सुंदर लांबसडक होण्यास मदत होते। तर यासाठी आपल्याला लागणार आहे एरंडेल तेल। तर येथे आपण एक चमचा भरून एरंड तेल घेणार आहोत, एक चमचा तेल। आणि दुसरे म्हणजे येथे मी खोबरेल तेल घेतले आहे, खोबरेल तेल यामध्ये दोन चमचे भरून टाकायचे आहे। आपल्या केसांच्या लेंथनुसार आपण तेल कमी जास्त देखील करू शकतो, परंतु एरंड तेलपेक्षा डबल इतके आपल्याला खोबरेल तेल येथे घ्यायचे आहे। आणि एका पात्रामध्ये हे तेल नॉर्मल कोमट करून घ्यायचे आहे। हे बघा, हे छान गरम झाले की हे पुन्हा या पात्रामध्ये टाकून द्या। आणि येथे मी भीमसेनी कापूर घेतले आहे। भीमसेनी कापूर आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळून जाते। हे बघा, याप्रमाणे भीमसेनी कापूर असतो। हा कापूर आहे, हा कापूर थोडासा कुटून घ्यायचा आहे। आणि यासाठी आपण जो पूजेसाठी वापरतो त्या कापूरचा वापर करू नये, तर भीमसेनी कापूरचाच वापर करायचा आहे। हे बघा, याप्रमाणे पावडर करून अर्धा चमचा भरून ही पावडर या गरम गरम तेलामध्ये टाकायची आहे। आणि हे छान मिक्स करून घ्या। तयार झालेले हे तेल केसांना स्काल्पपासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत लावून छान मसाज करायचे आहे। असे आपल्याला आठवड्यातून फक्त दोन वेळेस करायचे आहे। आणि हे ऑइल रात्री झोपण्यापूर्वी लावा व सकाळी स्वच्छ धुवून घ्या। 15 ते 20 दिवसात लगेच आपल्याला यापासून फायदा जाणवेल। आणि पुढे देखील तुम्ही हा उपाय केला तर अकाली जे पॅन्ट्रे झालेले केस आहेत हे देखील काळेभोर होऊन केसांची वाढ देखील भरभरून होण्यास यामुळे मदत होणार आहे। आणि एका वेळेस तुम्ही जास्त देखील तेल तयार करून घेतले तरी देखील चालेल। ज्यावेळेस आपल्याला हे हवे आहे त्यावेळेस याप्रमाणे तयार करून मगच याचा वापर करावा, म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।